मालेगाव तालुक्यातील 96 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 तारखेला शांततेने पार पडल्या. आता उद्या 18 तारखेला त्याची मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. या निकालाकडे तालुक्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे. मतदान झाल्यानंतर या मतपेट्या येथील त्या स्ट्रॉंग रूम मध्ये येणार होत्या. त्या स्ट्रॉंग रूमची पाहणी मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खानवी तसेच तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी ती पाहणी करून तिथे स्ट्रॉंग रूम मध्ये त्या पेट्या ठेवल्या व त्या स्ट्रॉंग रूम वर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. उद्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार असून त्यामुळे आज छावणी पोलीस स्टेशनचे PI प्रवीण वाडिले, त्यांचे सहकारी नरेंद्र कोळी आणि शिवा परदेशी वगैरे आज तहसील ऑफिसला येऊन चंद्रजीत राजपूत साहेब यांची तहसीलदारांची भेट घेतली व उद्याच्या मतमोजणीच्या संदर्भात काय योजना कशी मतमोजणी सुरू होणार आहे वगैरेची सर्व माहिती त्यांनी घेतली. यावेळी उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी दोघांपैकी एकच ज्यांना ओळखपत्र देण्यात आलेले त्यांना ओळखपत्र बघून त्या ओळखपत्रावर त्यांचे फोटो असणे आवश्यक आहे. त्यांना ते ओळखपत्र बघून ते आज सोडले जाणार आहेत. त्याचबरोबर जे शासकीय अधिकारी कर्मचारी त्यांना देखील ओळखपत्र आवश्यक आहे. त्याचबरोबर भ्रमणध्वनी नेता येणार नाही असे तहसीलदार चंद्रजीत राजपूत साहेब यांनी आम्हाला सांगितले. कालच आम्ही आपल्याला या 16 फेऱ्यामध्ये एका फेरीमध्ये 16 गावांचं मतमोजणी होणार अशा पद्धतीने प्रत्येक फेरीमध्ये 16 गावांची अशा 6 फेऱ्याहून 96 या पद्धतीने 96 ग्रामपंचायतीच्या मतमोजणी होणार आहे. पहिल्यांदा कुठल्या 16 गावांची होणार, नंतर कुठल्या 16 गावांची, तिसऱ्या फेरीला कुठली, चौथ्याला कुठले, पाचव्याला कुठली, सहाव्या, हे आम्ही आपल्याला कालच सगळे आमच्या बातमीद्वारे प्रबंधभूमीद्वारे आपल्याला सगळ्यांना कळवलेलं आहे. आता टेबल नंबर 1 टेबल नंबर 1 वर कुठल्या गावाला टेबल नंबर 1 ते टेबल नंबर 16 असे 16 टेबल तिथे लावलेले आहेत. पहिल्या फेरीमध्ये टेबल नंबर 1 वर कुठलं गाव असणार, दुसऱ्यावर कुठलं असणार, तिसऱ्यावर कुठलं असणार, सहाव्यावर कुठलं, अशा पद्धतीने 16 कुठले गावं असणार हे सुद्धा आम्ही आपल्याला या व्हिडिओद्वारे दाखवत आहोत. त्यानंतर दुसरी फेरी, पहिल्या फेरीचे 16 गावं झाली का दुसऱ्या फेरीत परत त्या टेबल नंबरवर त्या 16 टेबलांवर परत कुठले 16 गावं असणार ते आम्ही आपल्याला याच्यातनं सगळं दाखवत आहोत. एका फेरीत पहिल्यांदा 16 गाव होणार आहे. प्रत्येक गावासाठी वेगवेगळं टेबल असणार आहे. दुसऱ्या फेरीत दुसरे 16 गाव असणार आहे. तिसऱ्या अशा पद्धतीने 16 × 6 16 × 96 फेऱ्यामध्ये प्रत्येक फेरीमध्ये 16 गावं अशा पद्धतीने 96 गावाचं मतमोजणी होणार आहे. बघूया या व्हिडिओद्वारे सविस्तर माहिती. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मागू.
प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.